सुरुवात आपण एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं करूयात. एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे. 1 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे. 5 एप्रिलला प्रतिज्ञापत्रावर सुनावणी होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे निर्णयाला उशीर झाला. राज्य सरकारनं कबुली दिलेली आहे. प्रतिज्ञापत्र सादर करायला उशीर झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे उशीर झाला असं त्यांचं म्हणणं आहे. एसटी कर्मचाऱ्यांकरता ही मोठी बातमी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे सरकारला उशीर झाला, त्यामुळे 15 दिवसांची मुदतवाढ सरकारला दिली गेलेली आहे आणि म्हणून 1 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर होईल. 5 एप्रिलला प्रतिज्ञापत्रावर सुनावणी होईल. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे. आपण या सगळ्या विषयीच्या प्रतिक्रिया बघू. सरकारची आज पळकुटी 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 वेळकाळी 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 भूमिका. आज माननीय न्यायालयाने पुन्हा तंबी दिली की पुढच्या सुनावणीच्या आधी अफिडेव्हिट द्या. आज सरकार पुन्हा रिकाम्या हातानं आणि सांगत आणखीन वेळ द्या, आणखीन वेळ द्या. कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला 350 कोविडचा, त्यांच्या 50 लाखाच्या संदर्भातल्या क्लेमचा 2 दिवसात अर्ज घ्या आणि तातडीनं ते क्लेम पूर्ण करा. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्ते यांची प्रतिक्रिया होती. सदावर्ते म्हणतायत की सुनावणी दरम्यान कोर्टानं राज्य सरकारला तंबी दिली. ॲफिडेव्हिट का अजून सादर झालं नाही, काय एवढा कालावधी लागला असा प्रश्न विचारला. पण या सुनावणी दरम्यान असंही कळतं आहे की कोर्टानं कर्मचाऱ्यांनासुद्धा प्रश्न केलेला आहे की दुखवटा आहे तुमचा, संप नाही आहे, मग तुम्ही कामावर रुजू का होत नाहीत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याशी बोलणार आहेत. ते थेट आझाद मैदानातून आपल्यासोबत उपस्थित आहेत. प्रशांत, आज सुनावणी दरम्यान काय झालं? एका बाजूला राज्य सरकारला धारेवर धरण्यात आलं, हायकोर्टानं राज्य सरकारला जसे प्रश्न विचारले, कोर्टानं जसे राज्य सरकारला प्रश्न विचारलेले आहेत, तसंच काही कर्मचाऱ्यांनासुद्धा, कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनासुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत की संप नाही, दुखवटा आहे, मग तुम्ही कामावर रुजू होत नाही, का होत नाही, काय सांगाल या सगळ्या विषयी? आज हायकोर्टात जी सुनावणी झाली, या सुनावणीतनं एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की खऱ्या अर्थानं हायकोर्टानं एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे, जो दुखवटा सुरू आहे, जो संप सुरू आहे, त्याला अत्यंत गांभीर्याने घेतलंय. आणि याचमुळे दोन्ही बाजूंनी खऱ्या अर्थानं योग्य ती चपराक देण्याचा प्रयत्न हायकोर्टाच्या माध्यमातून आज आपल्याला दिसून आला. आझाद मैदानामध्ये सुद्धा प्रचंड मोठी गर्दी आता सगळ्या एसटी कर्मचारी संपकरी आंदोलकांची आहे. आणि याच ठिकाणी सुनावणी दरम्यान सुद्धा ज्या गोष्टींकडे महत्वाचं लक्ष कोर्टाने वेधलं ते सगळ्यात महत्वाचं मानलं जात आहे. ऍडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांनी जी बाजू मांडली की 107 हो, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आझाद मैदानातून आहेत. थेट प्रक्षेपण आहे पण त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपण बघतोय त्यांच्यासोबत प्रचंड गर्दी होती. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया नेमकं सुनावणी दरम्यान काय झालं.